महानुभव पंथांच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महानुभव पंथ हा अतिप्राचीन पंथ मानला जातो. या पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन संवर्धन होणे गरजेचं आहे. महानुभव पंथांच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली आहे. शहरातील कवी कालिदास नाट्य मंदिर येथे अखिल भारतीय महानुभव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ही ग्रंथसंपदा तयार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सगळी कामं जी आहेत ती कामं आपल्याला पूर्ण करता येतील. अर्थात अडचणी अनेक आहेत, कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे 75-77 वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता. सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही, म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपण बाबा हा प्रयत्न करू. एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे, एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी पंथीय कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू. आणि आमचे सगळे मजबूत लोक तुमच्या पाठीचे आहेतच, म्हणजे बाळासाहेब या ठिकाणी आहेत, आमचे अविनाशजी या ठिकाणी आहेत, शंकरण्णा आहेत, खूप लोक आहेत की जे सगळे तुमच्या पाठीशी सातत्याने आम्हाला आठवण करून देण्याकरता त्या ठिकाणी असतातच. आणि अर्थात तुम्ही तर बाबा आहातच, म्हणजे तुम्ही कधीच सोडत नाही. तुम्ही मी बघितलं की त्यांच्या बाबांच्या डोक्यात 24 तास हाच विचार असतो आणि किती फिरतात, किती अमरावतीला कधी असतात, नागपूरला कधी असतात, मी कुठे असेल, माझा दौरा गेला की मला बाबांचा मेसेज असतो की मी नाशिकला भेटू की बुलढाण्याला भेटू. आणि बरोबर ते पोचतात आणि मला त्या ठिकाणी भेटतात. मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य आपण सगळे करता आहात आणि या कार्यामध्ये थोडा हातभार लावता आला. शेवटी बघा, जीवनामध्ये आपण जात असताना संपत्ती घेऊन जात नाही, आपण जीवनामध्ये जात असताना आपली चांगली कामच घेऊन जातो. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काही चांगलं करण्याची संधी ईश्वर देतो त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपण ती संधी आम्हाला देता, आमच्या हातून 4 पुण्यकामं होतात. त्यामुळेच मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारे हे काम आम्ही करत राहू. आजचा जो कृतज्ञता सोहळा आहे, जो माझ्याकरता आशीर्वादाचा सोहळा आहे, अशा प्रकारचे आशीर्वाद हे वारंवार मिळण्याकरता माझ्या हातून महानुभव पंथाचं उत्तम काम व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी मागतो. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हा जो सत्कार केला आहे त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानतो. सर्व आमच्या मंचावरील आणि मंचासमोरील सर्व आमच्या सज्जन शक्तीचा, सर्व आमच्या साधू शक्तीचा या ठिकाणी आशीर्वाद मी घेतो आणि माझं बोलणं संपवतो. महानुभव पंथातील महत्वाचे मठ, स्थळे, मंदिरांच्या विकासासाठी शासन स्तरावर निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. या प्रसंगी चिरडे बाबा आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आणि त्यांनी त्याच क्षणाला तिथून फोन लावला, मुख्यमंत्र्यांना लावला, तुमच्या टेबलवर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या अवतार दिनाची महाराष्ट्रभर साजरा करणारी फाईल तुमच्याकडे आहे, त्याच्यावर सही करा. आणि त्याच क्षणाला सही झाली आणि त्याच क्षणाला GR निघाला आणि संपूर्ण शासकीय ऑफिस असतील,
शाळा असतील, महाविद्यालय असतील, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन साजरा झाला, त्याही पेक्षा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि देवेंद्रजीच्या निवासस्थानी ज्यावेळेस स्वामींना पुष्पार्चन करण्यात आलं, यापेक्षा काही आम्हाला मोठं नव्हतं साहेब, कधी असं घडलंच नाही, ते खऱ्या अर्थानं तुम्ही घडून दाखवलं, म्हणून ही सगळी महानुभाव या ठिकाणी तुम्हाला कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त करते आहे, आणि म्हणून हा सोहळा आम्ही त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षतेसाठी महत्वपूर्ण निर्णय झाल्या बरेच महानुभावांना माहीत नसतील. महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने तीर्थस्थान असलेल्या 16 जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की तिथले सगळे जी स्थानं असेल त्याची नोंदणी झाली पाहिजे. प्रचंड काम खऱ्या अर्थानं या दिवसामध्ये देवेंद्रजीकडून खऱ्या अर्थानं झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साहेब, आपण जे खऱ्या अर्थानं काम या महाराष्ट्रात केलं, महानुभाव पंथाच्या अनेक समस्या होत्या, आमच्या अगोदर अनेक संत महंतांनी, अनेक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, अनेक वेळेस शासन दरबारी त्याचे प्रयत्न केले, परंतु येत्या 8-10 वर्षामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनदादा ठाकरे साहेब, प्रकाश नन्नवरे, दिनानंद सगळे साधू संत, आम्ही गेले 8-10 वर्ष प्रयत्न केले. मागच्या 2 वर्षापूर्वी साहेबांनी महाराष्ट्रातील अनेक संतांना बोलून घेतलं, अनेक अडचणी संदर्भात चर्चा केली, आणि त्यांनी आदरणीय मोहनदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत, नाशिकला जे संमेलन घेतलं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या सगळ्या सगळ्या अडचणी मी सरकारमध्ये आहे, साधू संतांचा आशीर्वाद मला आहे, मी त्या नक्की पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन. त्यामधल्या अनेक समस्या, अनेक निधी, अनेक विषय, सगळ्यात महत्वाचं गेले 100 वर्ष आपण लढत होतो चक्रधर जयंती शासकीय व्हावा, ती सुद्धा साहेबांनी केली. हे सगळे विषय आपले अध्यक्ष त्यांनी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे, ते आपल्यामध्ये ते सांगतील. यावेळी महानुभव पंथातील ग्रंथांचे स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि मोत्यांची माळ देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास आमदार सीमा हिरे, आमदार राहुल डिकले, कारंजेकर बाबा, चिरडे बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाबुळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, श्री बीडकर बाबा रणाईचे, प्रकाश नन्नावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.